सो किती विद्यार्थ्यांची नावं आहेत हे मोजताना आपल्याला काउंट फंक्शन चालणार नाही आहे. पहिल्यांदा आपण मोजूयात की किती विद्यार्थ्यांचे मार्क्स एंटर झालेत. सो इज इक्वल टू काउंट. जेव्हा मी काउंट लिहिणार आहे तिथे हा जो बॉक्स आहे तो ह्या बॉक्समध्ये ऑलरेडी ह्या फंक्शनचं फंक्शन लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ हे फंक्शन कशासाठी वापरलं जाईल हे इथे लिहिलं आहे. काउंट फंक्शन काउंट्स दी नंबर ऑफ सेल्स इन अ रेंज दॅट कंटेन नंबर. म्हणजे ते अशा अशी अशी रेंजमध्ये तो सेल्स मोजणार की त्यात फक्त नंबर्स आहेत. सो ऑब्विसली आपण आत्ता तरी नंबर्सच मोजतो आहे. फिजिक्सचे आपण मोजूयात किती विद्यार्थ्यांचे मार्क्स एंटर झालेत. सो 10 विद्यार्थ्यांचे मार्क्स एंटर झालेत. दुसरा प्रश्न, किती विषय इथे आहेत. सो देर आर 3 सब्जेक्ट्स. आता मात्र आपल्याला काउंट फंक्शन वापरून चालणार नाही आणि जर तुम्ही हे वापरलं तर इट विल गिव्ह यू रॉंग रिझल्ट. फिजिक्स टू केमिस्ट्री ही रेंज घेतली आणि एंटर केलं. सो देर आर 0 सब्जेक्ट्स. सो आपल्याला ह्या केसमध्ये आपल्याला काउंट ए हे फंक्शन वापरायचं आहे कारण आपण टेक्स्ट व्हॅल्यू मोजतो आहे, राईट. ओके, पुढल्या एका नवीन फंक्शनकडे आपण जाऊयात. मी काही हा भाग थोडासा इथून कॉपी करून घेते दुसऱ्या शीटवर म्हणजे ते कळायला सोपं जाईल. ओके, हा तोच डेटा आहे. मी फिजिक्सचा हा डेटा जो आहे फिजिक्स विषयाचा तो इथे कॉपी करून घेतला. ओके, काही प्रश्न मी इथे लिहिते. पहिला प्रश्न, हाऊ मेनी स्टुडंट्स आर हॅविंग मार्क्स अबाव 50. ओके, किती विद्यार्थ्यांना 50 वर मार्क्स आहेत. फाईन, 10 विद्यार्थ्यांची यादी मी तुमच्यासमोर ठेवली आहे आणि त्यात आपण मोजणार आहोत की किती विद्यार्थ्यांना 50 वर मार्क्स आहेत. आता हे थोडंसं तोंडी करून बघूयात. तोंडी करताना मला ही एक ही हा जो पोर्शन आहे फिजिक्सच्या मार्कांचा तो लक्षात घ्यायला लागणार आहे आणि प्रत्येक सेल आपल्याला यातली बघायला लागणार आहे की ही व्हॅल्यू 50 वर आहे का, ही आहे का, ही आहे का. सो आपण 1, 2, 3 आणि 4 विद्यार्थ्यांना 50 वर मार्क्स आहेत, राईट. हे तोंडी करताना आपण काय काय गोष्टी कन्सिडर केल्या त्या फक्त एकदा लिस्ट आउट करूयात. फॉर एक्झाम्पल, हे तोंडी करताना मी ज्यावेळेस प्रश्न संपवला त्यावेळेस लगेचच तुमच्या डोळ्यांनी पहिल्यांदा शोध घेतला की मार्क्स कुठे लिहिलेले आहेत. पहिली गोष्ट, मार्क्स मी लिहिलेले आहेत D3 पासून ते D12 पर्यंत. वेअर आय हॅड रिटर्न द मार्क्स, दे आर रिटर्न फ्रॉम D3 टू D12. ओके, ह्या भागात मार्क्स लिहिलेत आणि ह्या D3 टू D12 मध्ये आपण प्रत्येक सेल चेक केली की इज इट ग्रेटर दॅन 50. वी हॅड चेक्ड ईच अँड एव्हरी सेल, इज इट ग्रेटर दॅन 50, लाईक दिस. प्रत्येक व्हॅल्यू आपण चेक केली, इज इट ग्रेटर दॅन 50, लाईक दिस. फाईन, ओके. ज्यावेळेस मी लेस दॅन ग्रेटर दॅन अशी चिन्ह वापरते त्यावेळेस त्यांचा रिझल्ट नेहमी ट्रू किंवा फॉल्स येतो. फॉर एक्झाम्पल, ह्या केसमध्ये 45 ग्रेटर दॅन 50, दिस इज फॉल्स. मग ट्रू ट्रू काय येणार, हे ट्रू येणार, सेकंड ऑप्शन ट्रू येणार, दिस विल बी फॉल्स, नेक्स्ट विल बी फॉल्स, नेक्स्ट विल बी फॉल्स, नेक्स्ट वन ट्रू, राईट, ट्रू, फॉल्स, फॉल्स अँड ट्रू. आणि सगळ्यात शेवटी आपण सगळे ट्रू मोजलेत आणि मग तुम्ही मला म्हणजे मग आपण उत्तर कॅल्क्युलेट केलं की आत्ता याचं उत्तर 4 येत आहे म्हणून. ओके, सो
हे सगळं करण्याचा हेतू हाच की हे फंक्शन कसं वर्क करणार आहे ह्याचे लॉजिकच आपण लक्षात घेणार आहोत. हाऊ मेनी स्टुडंट्स आर हॅविंग द मार्क्स अबोव 50, मग ते कुठल्या एरियात? D3 to D12 मध्ये. अबोव 50 हे कुणाला माहिती आहे? युजरलाच माहिती आहे, तुम्हालाच माहिती आहे. ओके, फक्त आता हे उत्तर कॅल्क्युलेट करण्याचा हा जो तिसरा भाग आहे हे मात्र एक्सेल करणार आहे, हा भाग आपण सोडून देऊयात. कुठलंही फंक्शन वापरताना तुमचा रोल हाच राहणार आहे की या फंक्शनसाठी लागणारा इनपुट काय काय असायला हवा आहे. फॉर एक्झाम्पल, आत्ता हे जे आपण एक्झाम्पल घेतलं की D3 to D12 मध्ये 50च्यावरचे मार्क्स, 50च्यावरच्या व्हॅल्यूज आपल्याला मोजायच्या आहेत, राईट? सो मोजायचं आहे म्हणून काउंट फंक्शन, ऑब्व्हियसली काउंट जर तुम्ही टाईप केलं तर खाली काउंटने सुरू होणाऱ्या फंक्शन्सची यादी इथे दिसतीये. काउंट, काउंट फंक्शन काउंट्स द नंबर ऑफ सेल्स इन अ रेंज दॅट कंटेन नंबर्स. काउंट ए काउंट्स द नंबर ऑफ सेल्स इन अ रेंज दॅट आर नॉट एम्प्टी. काउंट ब्लँक, इट विल काउंट ओनली एम्प्टी सेल्स, राईट? काउंट इफ काउंट द नंबर ऑफ सेल्स विद इन अ रेंज दॅट मीट अ क्रायटेरिया, टू गिवन द क्रायटेरिया, राईट? विच इज द क्रायटेरिया हिअर? इथली कंडिशन काय? क्रायटेरिया म्हणजेच कंडिशन. इथली कंडिशन आहे की व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन 50, देन अँड देन इट शुड बी काउंटेड, राईट? सो आपण इथे आता हे सॉल्व करूयात. इज इक्वल टू COUNTIF, स्पेलिंग करेक्ट असायला हवं, काउंट आणि इफमध्ये स्पेस नको. रेंज कॉमा क्रायटेरिया हा याचा सिंटॅक्स दिसतो आहे. सो ऑब्व्हियसली रेंज इज दिस रेंज, रेंज नंतर स्वल्पविराम आहे, आय हॅड गिव्हन द कॉमा. क्रायटेरिया हा काउंट इफचा नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेला असावा, तो केव्हा नसावा ते एक्झाम्पल मी दाखवणार आहे. D3 to D12 क्रायटेरिया शुड बी रिटर्न ऑलवेज इन टू डबल इन्व्हर्टेड कॉमा. सो डबल इन्व्हर्टेड कॉमा ग्रेटर दॅन 50, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट आणि ब्रॅकेट क्लोज्ड, राईट? सो हाऊ मेनी टाईम्स, हाऊ मेनी स्टुडंट्स आर हॅविंग द मार्क्स अबोव 50? दॅट इज 4. फॉर एक्झाम्पल, ह्या 49च्या ऐवजी मी आता इथे 89 केले. इट्स रिफ्लेक्टिंग द व्हॅल्यूज, राईट? सो दिस वॉज द फर्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न घेऊयात. हाऊ मेनी स्टुडंट्स आर हॅविंग मार्क्स ग्रेटर दॅन अँड अबव 50, सॉरी ग्रेटर दॅन अँड इक्वल्स टू 50. 50 आणि 50च्या वर किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत? ही जी पहिली सेल आहे सचिनचे मार्क्स, मी आता 50 अपडेट करते, राईट? सो 50ही काउंट व्हायला हवेत आणि 50च्या वरच्या व्हॅल्यू काउंट व्हायला हवेत, राईट? ऑब्व्हियसली आपण गोष्टी ज्या लागणार आहेत ह्या कॅल्क्युलेशन्स करताना त्या मी लिस्ट आउट करते. पहिली गोष्ट, तुम्ही कुठल्या रेंजमध्ये हे शोधताय, तीच रेंज असणार आहे D3 to D12. क्रायटेरिया काय आहे म्हणजेच कंडिशन काय? ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 50, राईट? असणारी व्हॅल्यू 50च्या वरही असायला हवी आणि 50 असेल तरी तिला मोजायची आहे. नाऊ दोन गोष्टी ह्या सॉर्ट आउट झाल्या आहेत, मी इथे सॉल्व करते. इज इक्वल टू आधीच्याच प्रमाणे काउंट इफ, ओके, रेंज सेम रेंज येणार आहे, कॉमा क्रायटेरिया शुड बी इन टू डबल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 50, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर, राईट? काउंट इफ ज्या पद्धतीने लिहिलं जातं त्याच पद्धतीने इथली बाकीची ही फंक्शन्स लिहिली जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल, काउंट इफ प्रमाणे लिहिली जाणारी फंक्शन्स कुठली ती बघूयात. सम इफ ही काउंट इफ सारखंच लिहिलं जाणार आहे, फक्त एक एंटिटी सम इफमध्ये जास्तीची दिली आहे. काउंट इफ आपण मग अशी बघितलं,
काउंट इफ कधी वापरायचं आणि काउंट इफ एल्स कधी वापरायचं हे आपण नावांमध्येच बघितलं. जेव्हा मल्टिपल क्रायटेरिया असतील तेव्हा आपण काउंट इफ एल्स वापरणार आहोत. ॲव्हरेज इफ आणि काउंट इफ सारख्याच पद्धतीने वापरलं जाणार आहे. आणि पुढचं ॲव्हरेज इफ एस हेही आपण एक बघणार आहोत.